फिल्मी दुनियामध्ये करिअर करण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जावं लागतं. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेले सांगलीमध्ये फिल्म इन्स्टिट्यूट होत असल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काढलेत. राम मंदिर चौकातील शिव पॅव्हिलियनमध्ये श्री अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्ट्सचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे उपस्थित होते. यावेळी बोलताना खाडे म्हणाले, यापूर्वी फिल्म इंडस्ट्री पाहायला जायचं म्हटलं की हैदराबाद हे एक ठिकाण माहिती होतं. कालांतराने बदल होत गेल्याने चंदेरी दुनिया बहरत चालली आहे. फिल्म क्षेत्रामध्ये काम करण्याकडे तरुणाईचा कल वाढलाय. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण मुंबई आणि पुण्याला प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत. आता सांगलीतच फिल्म इन्स्टिट्यूट झाल्याने तरुणांना आपल्याच शहरात जाऊन प्रशिक्षण घेता येईल. वस्तादांनी जिल्ह्यातील नवीन टॅलेंटला संधी उपलब्ध करून दिली आहे. या इन्स्टिट्यूटमधून जी जी मुले पुढे जातील ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवतील असा विश्वासही पालकमंत्री डॉ खाडे यांनी व्यक्त केलाय. सांगली शहरात हक्काचा आणि मोलाचा मंच सुरू झालाय. ग्रामीण आणि शहरातील भागातील टॅलेंटची सोय झाली. आता उत्तम दर्जाचे फिल्म इंडस्ट्रीच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. यापुढे सांगलीमध्ये फिल्म इंडस्ट्री सुरू व्हावी अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी त्या तरुणांसाठी आम्ही नवीन दालन सुरू केले. अनेक तरुण प्रशिक्षण घेऊन कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करतील अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नामवंतांसह मान्यवर उपस्थित होते.